अरे पोरांनो काय म्हणता कशा आहे का अभ्यास बिभ्यास करून आले का लॉकडाऊनच्या नावानं नुसतं आपला बस टी व्ही पाहणं आणि हेन तेन 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 जाऊ दे सगळे. मी काय म्हणतो आज आपण चालू करू वर्ग 9वीचा 7व्या नंबरचा चॅप्टर नाव आहे एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टीम आणि ते पाहून घेऊ आपण आता काय असतं तर पहा. आता पुस्तकात जसं दिलं आहे तसं तसं शिकवतो बाबा मी हा माझ्या काही मनावर जास्त घेऊ नका. पहा काय म्हणते पहिले कारण असते प्रोड्युसर असते म्हणते. प्रोड्युसर कोण रे बा तर प्रोड्युसर त्याला म्हणते जे स्वतःचं अन्न स्वतः प्रोड्यूस करते. काय म्हणते स्वतःचं अन्न स्वतः प्रोड्यूस करते त्याला म्हणते प्रोड्युसर. याला अजून काय म्हणते ऑटोट्रॉप म्हणते. काहून म्हणते ते ऑटोट्रॉप कारण स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. बाकी काही नाही आहे त्याच्यात लॉजिक. हा एवढं समजलं ना पुढे जाऊ. मग आता मला सांगा एक गोष्ट अशी ह्या जगात किती जण आहेत जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करते तर असं झाडं आहेत. झाडं कोण आहे झाडं स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. कोण करते झाडं करते. आपण लहानपणीपासून शिकून राहिलो आपल्या इथं एनर्जीचा सोर्स कोण आहे हे सूर्य हे ओढून येते तिकडून असा पाहिजे रोज सकाळी सकाळी उठून आपल्याकडे संध्याकाळपर्यंत काय चालू आहे तर पाहत राहायची तुम्हाला बरोबर आहे का नाही. मग दिवसभर काय दिलं आपल्याला उष्णता म्हणजे हीट रेडिएशन लाईट आणि एनर्जी त्याची एनर्जी एनर्जी कुठून भेटते आपल्याला सूर्यापासूनच भेटते. मग हे एनर्जी वापरून प्लांट काय करते त्याच्या ह्या प्लांटच्या ते पानं असतात त्यांनी त्या पानाइतके स्वतःचं अन्न स्वतः तयार करते रे बाबू. हां मग हे कोण करू शकते फक्त झाडच करू शकते. तुम्ही स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकता काय नाही करू शकत बरोबर आहे. म्हणून मग त्याला काय म्हणतो आपण प्रोड्युसर म्हणतो कारण ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात त्यालाच आपण ऑटोट्रॉपही म्हणतो. हां इथपर्यंत लक्षात आलं ना. मग आता हे झालं प्रोड्युसर याचं एक्झाम कळ काय लिहायचं प्लांट लिहायचं. आता काही पोरायला प्रश्न पडला असेल का मास्तर मग आई तर रोजच स्वतः संपर्क करते स्वतःचा मग ते ऑटोट्रॉपनी झाली काय. अबे तर डोंबऱ्या तुझी आई जे स्वतःचं अंतर स्वतः तयार करते का नाही रोज अन्न ते स्वतःचं अन्न स्वतःच्या अंगात तयार करते का रे नाही. हे जाते बाबाला सांगते जा म्हणते तिथं मार्केटात भाजीपाला घेऊन या म्हणते मायापाशी. हां ते भाजीपाला आणायला जाते. भाजीपाला कुठून आणते भाजी तो काय घरातून आणते काय का तो स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. तुही कुठून आणते शेतात जाते भाजीपाला तोडून आणते. भाजीपाला तोडून आणला रे आणला तर याला विकते हे घरी घेऊन येते बाबा आणि आईला देते आणि आई म्हणून त्याची स्वयंपाक करते. हां स्वतःचं अन्न स्वतः तयार करते काय नाही भाजीपासून अन्न तयार करते लक्षात ठेवायचं. हे झालं प्रोड्युसर. मग आता पाहू आपण प्रायमरी कन्झ्युमर. प्रायमरी कन्झ्युमर काय म्हणूया आपण तर आता हे जे गवत समजा उगवलं गवत म्हण काही झाडा म्हण तर झाडेले जे पानं येतात आता असे लय जनावर आहे असे लय छोटे मोठे कीटक बिटक आहे का ते त्या झाडीचं पानं खाते. काय खाते पानं खाते. मग ते का खाऊन राहिले पानं कारण त्याला भूक लागते ना. अबे अबे तर पानं खाऊन राहिले ना ते मग ते झाड जे उगवलं नुकतं त्याला त्या खाऊन राहिले का नाही म्हणून त्याला काय म्हटलं आहे प्रायमरी कन्झ्युमर. त्या झाडीला खाणारे कोण आहे सगळ्यात पहिले तर प्रायमरी कन्झ्युमर आहे. मग त्या प्रायमरी कन्झ्युमर आता कोण कोण आहे अशी जे झाडं खाते डायरेक्ट तर पहा कोण कोण आहे ग्रास होपर म्हणते. ग्रास होपर कसा असते बी ग्रास होपर अबे हिरव्या रंगाचा राहते हिरव्या रंगाचा झाडीवर बसते ते किडा किडा आपला काही ते पोट्टे त्याला विदर्भातले घोडा घोडा म्हणते. हां ते पावसाळ्याचे दिवसाचे घरात बिरात येते किडा. हां ते नाही काय त्याला म्हणते ग्रास होपर. ते गवतावरच राहते ते गवतावरची किडी खाते थोडेसे जरा जराशी ते झाडाचे पात पत्ते असे खात राहते ते थोडे 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 थोडे. हां जे चांगले चांगले लागते खाते ते वांगले लागते ते जोडून देते त्यामुळे जाऊ दे. आणि हे मग आता अजून काही असते हत्ती आहे असेला एक्झाम्पल आहे. मग उदाहरणार्थ बंबाट द्यायला गेलं तर हे लंबी दिसते. मग सांगू काय हे पहा हत्ती आहे हरिण आहे झेब्राई आहे लय आहे आधीच्या जमान्यात चाललेले डायनासोरी होते रे बाबू. त्या डायनासोरी झाडाचे पानं बिनं खाते आता हाय नाही का ते जाऊ दे गेलं म्हणून मी काय गेलं नाही तिथं. हां एक्झाम्पलमध्ये नाही तर मग तुम्ही पेपरात डायनासोर लिहून येतात पोटे हो आनंद मास्तरले होत्यात पाहिजे. सेकंडरी कन्झ्युमर काय म्हणते आता सेकंडरी कन्झ्युमर म्हणजे कोण तर हेले जे खाते ह्या प्रायमरी कन्झ्युमरले जे खाते ते झाले सेकंडरी कन्झ्युमर. हां कोण झाले सेकंडरी कन्झ्युमर. मग आता ह्याच्यात कोण येते तर साधारण जे म्हणजे मांस खाऊ शकते. काय खाऊ शकते मांस खाऊ शकते त्याला आपण म्हणू कारण मांस कोण रे बा कारण हे जे आता ग्रास होपर आणि हेले पण बनले आहे हे काय ते बनले आहेत रे हे आळा मासाचे बनले आहेत ना म्हणून हेले काय म्हटलं तर हे मांस खाणारे आहेत ना म्हणून मग हे कोण झाले सेकंडरी कन्झ्युमर झाले. काऊन हे डायरेक्ट झाड खाऊन राहिले का बे नाही खात झाड हे डायरेक्ट हे कोणाला खाते तर हे प्रायमरी कन्झ्युमरलेच खाते म्हणून हेले सेकंडरी कन्झ्युमर म्हटलं आहे. आलं का तुमच्या ध्यानात. मग आता इथं एक गोष्ट समजण्यासारखी आहे रे बा. इथं पहिली एक्झाम्पल पाहून घेऊ आपण. एक्झाम्पल कोणते फ्रॉग हाय उल हाय फॉक्स आहे. फ्रॉग म्हणजे कोण अबे तो बेडू बेडू पावसाळ्याचा उड्या नाही मारत काही निरा डराव डराव करते रातचा निरा झोपून येत तिथले का तो. हां ते जिथं डबकं दिसलं त्याला तिथं तर बस समजून जातं त्याची बस्ती बसवली तर त्यानं आणि काही काही तर विदर्भातली तुम्हाला गावं सांगतो मी असे आहे तर तिथं साला पाय टाकणं मुश्किल होऊन जाते पावसाळ्याच्या दिवसात कसाला बेडकावर पाय ठेवू का रस्त्यावर पाय ठेवू असं वांदा होऊन जाते म्हणजे बेडू जो आहे तो रस्ते त्याच्यासाठीच बनवले आहेत जसे की माणसं फक्त कायद्यासाठी आहे, फक्त बेडकं शोधासाठी. तर कुठं जागा दिसून तर मी त्यात पाय टाकून समोर जातो बाबा. हां, हे असं चालते. अशोलय गाव आहेत, सांगू का तुम्हाला नावं? हे आपलं गजानन महाराजचं शेगाव, ते बुलढाणा जिल्हा, ते खामगाव, हे नीर असं आहे. जिथं पाय टाकान तर पाय टाकायच्या आधी पहिले पास लागते का कुठं जागा दिसते काय बा म्हणून. त्या सांगितलं बेडकं बेडकं तिकडे. हां, तर घ्या पण मग इकडे फ्रॉग झालं. गुल गुल माहिती आहे का तुम्हाला? अवश्य दोन डोळ्याचं असते, रास्ता पाहिला का भीती वाटते तुम्हाला. हां, त्याला म्हणते गुल, घुबड घुबड. हां, हे होय फॉक्स. आता फॉक्स तुम्हाला माहितीच आहे, ती फॉक्स माहिती आहे ना तुम्हाला? कोल्हा कोल्हा लांडगा. हां, हे झालं सेकंडरी कन्झ्युमरची एक्झाम्पल. आता माझ्या गोष्टी आहे, तुम्ही बरोबर ऐका. इथं मी काहीतरी अजून लिहून ठेवला आहे. काय लिहून ठेवला आहे पहा? प्रायमरी कन्झ्युमरच्या खाली मी लिहून ठेवला आहे हर्बिवर्स, याच्या खाली लिहून ठेवला आहे कर्निवर्स. कायले लिहून ठेवलं रे बाबा? ते काय गरज काय होती मास्तरले तिथं लिहायची? अबे लक्ष द्या पोट्टे हो, लक्ष द्या. हे जे आहे प्रायमरी कन्झ्युमर, येणं कोणाले खाल्लं बे? तर ते गवताले खात होते. काय खात होते? गवत खात होते. म्हणून त्याला काय म्हटलं? हर्निवर्स म्हटलं. काऊन म्हटलं? कारण हर्निवर्सचा मराठीत अर्थ होते शाकाहारी. काय होते? शाकाहारी. अबे शाकाल नाही ना दे पोट्ट्याच्या माय घेऊन कशी पोट्ट्या? शाकाहारी म्हणजे मांस न खाणारे. हे याच्यातलं कुणीच मांस नाही खात रे भाऊ. हां, हरिण मांस नाही खात, हत्ती मांस नाही खात, ते ग्रासहॉपर मांस नाही खात. हां, ते काय खाते? फक्त झाडाचा पाला खाते. सांगून ठेवतो पहिलेच, लक्षात ठेवलं. हां, आणि सेकंडरी कन्झ्युमरला काय म्हटलं? कार्निवर्स म्हटलं. काऊन म्हटलं? कारण हे काय खाते? मांस खाते. हां, आता तुमच्यापैकी काही डोक्याच्या पोट्टेच्या डोक्यात लाईटं लागली असेल. कोणते लाईटं सांगतो मी तुम्हाला मास्तर. हे इकडचे प्राणी यायला खाते म्हणता तुम्ही. हां, बरोबर आहे, बरोबर आहे. मग ह्या फ्रॉगमध्ये सांगा, हत्तीला कसा खाईन? फ्रॉग एवढीला हत्ती हे एवढं मोठं, तो कसा खाणार आहे? ते लोक कधी सांगता मास्तर तुम्ही. हे पारे बाबू, मास्तर ती चुकीचा शिकवणार नाही, मी तर अजिबात शिकवत नाही चुकीचा. मला एक गोष्ट सांगा, हे कोणाची लिस्ट होय? हे सेकंडरी कन्झ्युमरची लिस्ट होय. मान्य केलं तुमची गोष्ट तर फ्रॉग एलिफंटले नाही खाऊ शकणार, पण या लिस्टमधले जे बाकीचे असतील, जसं ग्रासहॉपर आहे हा याला खाईन ना, आलं लक्षात? हा जरी याला नाही खाऊ शकणार, पण जे त्याच्या ऐपतीत बसतीत ठेवता खाईन तो, आलं लक्षात? तर हे इथं समजून घेण्याची गोष्ट आहे, एवढं लक्षात ठेवता. नाही तर पेपरमध्ये लिहून द्या, बेडकानं हत्तीला खाल्लं, झालं मग तुमचं. खालची माया नाव लिहून द्या, म्हणतो पाहत नाही लागत. घ्या ऐकून इकडे. आता येईले खाणारे आहेत, हे काय पुरे नशिबान आहेत काय? नाही, येईले खाणारे भेटतात. हे बा, अपेक्स कन्झ्युमर म्हणतो आपण तिला. काय म्हणतो? अपेक्स कन्झ्युमर. कोण म्हणतो? कारण हे येईले खाते. आणि हे कोण असणार आहे? हेही कर्निवरच असणार आहे. काऊन? कारण हे येईले खाऊन राहिले काही बे. तर मग ही कोणाच कायचे बनले आहे? हाडा मासाचेच बनले आहेत ना हे. तर मग म्हणून हेली कोण, हे कोण झाले? मांसाहारीच झाले ना, म्हणून हेली कर्निवर्स म्हटलं आहे. मग याच्यात एक्झाम्पल कोणते आहेत? तर लॉयन आहे, टायगर आहे. मग आता मला सांगा, टायगर आणि लॉयन तुम्हाला कधी काय गवत खाताना दिसणार आहे काय? नाही. पहिली गोष्ट हे समजून घ्यायचं. दुसरी गोष्ट अजून समजा, हे टायगर आणि लॉयन काय म्हणते? आम्ही सारेले खाईन. काय म्हणते? आम्ही सारेले खाईन, आम्हाला कोणीच नाही खातं म्हणते रे भाऊ. काऊन? हे जमणार असं म्हणते, आम्ही कोण आहे म्हणते? राजा आहे म्हणते जंगलाचा, आपल्याला कोणीच खात नाही म्हणते. म्हणून हे कोणाला यायले कोणी खात नाही रे बाबू. हां, येईले कोणीच खाले जात नाही, हे मरेपर्यंत म्हातारी होते तसेच राहतील एखादे. ठीक आहे, आता एक गोष्ट इथं अजून समजून घ्यायची. त्या काही पोट्ट्याच्या डोक्यात लाईट लागली असं ना, तर डबल का मास्तर तुम्ही म्हणता हे येईले खाते, मग हे येईले खाऊ शकते काय? हो, हे येईले खाऊ शकते प्रायमरी कन्झ्युमरले, हे सेकंडरी कन्झ्युमरले खाऊ शकते. म्हणून येईले काय म्हटलं आहे? अपेक्स किंवा टॉप कन्झ्युमर म्हटलं आहे. काय म्हटलं आहे बे? टॉप कन्झ्युमर. टॉप म्हणजे एकदम टॉपवर रे बाबू. हां, त्याच्या खाली म्हणजे जेवढं बाकीचे जेवढे प्राणी असतील त्याच्या खालीच, त्याच्या वर कोणी नाही आता. ठीक आहे, म्हणून हे कुठे आहे? टॉपवर आहे, टॉपवर. ठीक आहे, म्हणून त्याला काय म्हटलं? टॉप कन्झ्युमर म्हटलं. आता या टॉप कन्झ्युमरमध्ये हे दोन प्राणी आहेत, अजूनही काही असतील. ठीक आहे, त्याची एक्झाम्पल मी इथं जास्त लिहिली नाही, जेवढे पुस्तकात होते तेवढे छापून टाकले तुम्ही. हां, आता लक्ष द्या इकडे. हे येईले खाऊ शकते, येईले खाऊ शकते, पण हे प्रोड्युसरला खाते का बी? कधी वाघजंतू दिसला का तुम्हाला गवत खाताना? कधी नाही दिसणार. जे गोष्ट लक्षात ठेवायची. हां, मग आता इथं काय लक्षात ठेवायचं? हेले म्हटलं टॉप कन्झ्युमर. आता अजून पहा इकडे, हे होय इकडले ओमनीवर्स. कोण होय? ओमनी. अबे ओमनी म्हणजे हे कोणती ओमनी? हे मारुतीची पांढरा डब्बा, 100 रुपयाचा पेट्रोल टाकान गावभर डब्बा फिरून जा ना, अरे हे ओमनी नाही होय हे. अबे हे ओमनीवर्स आहे वर्स. हां, ते मारुतीची ओमनी नाही होय हे. हे ओमनीवर्स म्हणजे हे म्हटलं आहे मिक्स कन्झ्युमर. मिक्स कन्झ्युमर म्हणजे नेमके कोणते? अबे त्याच्या आधी काय पाहिलं आपण? शाकाहारी पाहिलं हर्बिवर्स, आणि मांसाहारी पाहिलं कर्निवर्स. बरोबर आहे, म्हणजे आता हे असे लोक राहतील त्यात जे दोन्ही याच्यात बसते, शाकाहारी राहतील, मांसाहारी राहतील. आलं लक्षात? मग याच्यात कोणकोण येते? याच्यात एक्झाम्पल राहील बा कोणकोण आहे. ओमनीवर्स म्हणला आपण म्हणत असतो मिक्स कन्झ्युमर. काय म्हणत असतो? मिक्स कन्झ्युमर. याची एक्झाम्पल आहे ह्युमन्स. आईला ह्युमन म्हणजे तुम्ही आणि मी हा. आणि अजून म्हणते बियर, बियर म्हणजे कोणते अभे तो चिखलदारात मी राहत काय कायटा कायटा ढोळ तो बियर हा भालू म्हणते त्याले. आता हे जे भालू आणि माणसं आहेत हे काय करते माहिती काय शाकाहारी असते आणि मांसाहारी असते. म्हणजे काय होते माहिती काय हे भाजी पोळी आपलं वरण भात वांगे बिंगे आपलं हं आलं लक्षात. आणि ते एखादा दिवस आला बरोबर तर मग ते चिकन मटन मग ते माहितीच आहे तुम्हाला पुढचे मासे मच्छी झिंगेन बिंगेन काय काय खाते असतात लोक तुम्हाला माहितीच आहे. तिकडे चायनात काय काय खाल्लं तेही तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यामुळे आता जास्त काही डिटेलमध्ये उतरू नये. ते चायनावाल्यांना खाल्लं नसतं तर चायला मी आपण तुम्हाला तुमची ना मी भेट झाली असती काय अशी फोनवर ह्याच्यावर नाही ना. जाऊ द्या मग आता चालू द्या. मग आता मी काय म्हणतो हे झाले ह्युमन अँड बिअर. पण आता तुम्हाला माहिती आहे का हे ह्युमन अँड बिअर कशावर असते हे शाकाहारी म्हणजे झाडाची झाडी खाते ठीक आहे किंवा झाडं खाते म्हणजे आता मास्टर झाडं खातात तुम्ही आणि मी तर कधी दिसलं नाही. अबे तर आपण माणसानं काय केलेलं आहे म्हणजे ह्युमन बिईंगनं काय केलेलं आहे का आपली जे स्वतःचे स्टँडर्ड वाढवलेलं आहे. आता आपण बाकीच्या जनावरांसारखे नाही रस्त्यानं फडकीनं फिरत फिरत एखादा झाड दिसलं तर लावलं तर ठेवणार खाल्लं बाका बाका बाक बाका असं नाही चालत. आता आपण तो प्रॉपर शेती करतो त्या शेतीतून झाडं इथं उत्पादन करतो प्लांट्स आणि ते प्रॉपर घरी आणून खाऊन शिजवून खातो. असं डायरेक्ट झाडाला तोंड लावून खात नाही आपण आजकाल सुधारलो आपण हा एवढं लक्षात ठेव जा. आता अजून इथं काय म्हटलं आहे बियर्स हे बियरही तसंच. मग आता इथल्या ह्युमन म्हणजे सगळ्यात वाह्यात प्राणी. आता ह्युमन कोण वाह्यात प्राणी सांगतो तुम्हाला सोमवाराला मस्त उपास तापास असते रे भाऊ वा जो उपवास आहे म्हणते आपला हा 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 दिवसभर निरंकाळ उपास औषधं भेटतील तुम्हाला. मग मंगळवार येते देवीचा दिवस हा हा पेढे घ्या घरात असे मस्त सुगंधित अगरबत्ती बरोबर आहे. आणि बुधवार नॉर्मल नॉर्मल डे गुरुवार जय गजानन महाराज की जय है ना. आणि मग काय येते रे बाबू शुक्रवार कामाची गोष्ट अतिशय सुंदर दिवस काऊन बे अबे तो जाते ना दिवस निघाला का असा 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 चिकनच्या दुकानापर्यंत हा मस्त घेऊन येते पार्सल घरी आणि ताव मारते मस्त संध्याकाळी. आणि मग काय सांगू तुम्हाला गोष्ट पिलान बनला अजून रविवारचा काऊन बे अबे शनिवारी जमत नाही ना. मग म्हणते आता हे मस्त चिकन तर झाला म्हणते या हप्त्याचं आता आता जाऊ आपण मटणावर बरोबर आहे. मग जाते तो मस्त रविवारी उठून दिवसा ढवळ्या मटण घेऊन येते मस्त घरकुल मसाला टाकते तिच्यात आणि मस्त सन्ना 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 घर घुमवते. आणि मग काय पाहा लागते सन्ना ते आ हा हा तुम्ही खातच असाल तुमच्यापैकी काही खातच नसन त्यातलाच होय मी खात नाही बाकी पुढं चालू. आता हे झालं प्रोड्युसर प्रायमरी कन्सल्टंटरी अपेक्स आणि ओमनिवर. याच्यात काय लक्षात ठेवायचं फक्त का जे प्रोडक्टर असते ते कोण असते प्लांट जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना जे खातात त्यांना म्हणतात प्रायमरी त्यांना जे खातात त्यांना म्हणतात सेकंडरी तर सेकंडरीला जे खाऊ शकतात त्यांना म्हणतात टर्शरी किंवा अपेक्स किंवा टॉप कन्झ्युमर. टर्शरी काऊन रे बा आता म्हणताच मास्तर काय वेगळं बोलून गेला असं असू शकते रे बाबू काय याच्यात आणि याच्यात अजून एखादी चीन पडण एखादा अजून प्राणी घुसण असं होऊ शकते. पुढे तुम्हाला टॉपिक आहे कोणता टॉपिक आहे हा होतो टॉपिक फूड चेन अँड फूड वेब. फूड चेन अँड फूड वेब काय असते पुढच्या एपिसोडमध्ये पाहू ना बे आपण. मग तोपर्यंत काय करा तुम्ही एकच काम करायचं काय करान अबे काय करान अबे चॅनलला सबस्क्राईब मारा पटकन लाईक मारा कमेंट मारा मास्तरचा व्हिडिओ व्हायरल करून टाका पुढे इथे तुमच्या मित्रांना पाठवून झाडाला एकदाचं खाऊन पाठवायचं बे अबे ते लय दुवा देतील तुम्हाला माझा व्हिडिओ पाठवला होता पाहिजा शेअर मारून टाकायचं हां पाहून घे पुढची पुढं. मग आता काय करायचं आता काही नाही करायचं पुढच्या व्हिडिओची वाट पाहायची आला बरोबर पटकन पाहून घ्यायचा. चला मग भेटू आता बाय बाय.